हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा शुभ जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बरेच जण मला फॉलो करणारे मला ओळखतात आणि काही माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत ज्यांनी मला कमेंट केली होती की हो ताई, तू थायरॉईड रिलेटेड तुझा एक्सपिरियन्स आणि तू इतक्या वर्षांमध्ये तुझं वजन कसं मेंटेन ठेवलं आहेस याच्यावरती व्हिडिओ बनव. तर हा स्पेशल व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे. तर हो, मला इथे सांगायचं आहे तुम्हाला की मला 2011 थायरॉईड आहे, म्हणजे गेली 12 मी थायरॉईडसोबत जगतीय. हायपोथायरॉईडिझम आहे मला आणि तरीसुद्धा इतकी छान मी मेंटेन आहे. तर अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगते आणि साध्या आणि सोप्या भाषेत सांगते की कशा पद्धतीनं मी आत्तापर्यंत स्वतःला मेंटेन ठेवलं आहे किंवा माझा हा थायरॉईड मी कसा मॅनेज केला आहे. आणि अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत रहा, खूप यूजफुल असणार आहे आणि रियल असणार आहे, ॲक्च्युअल असणार आहे. डॉक्टरी भाषेत मला सांगायचं नाही आहे, इथे अगदी तुम्हाला कळेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी माझी इथे फाईलसुद्धा त्यासाठी घेतलेली आहे दाखवायला, की माझी थोडीफार हिस्ट्री मी तुम्हाला दाखवते जी मी माझी ट्रीटमेंट एंडोक्रोनॉलॉजिस्टकडे घेते. आता सुरुवातच एंडोक्रोनॉलॉजिस्ट. एंडोक्रोनॉलॉजिस्ट म्हणजे जी अशी डॉक्टर, अशी व्यक्ती की जी हार्मोन्सची स्पेशलिस्ट असते. आणि थायरॉईड काय असतो नेमका, तर ही आपली इथे जी ग्रंथी असते, ही उंचवटा असतो मानेला, त्याच्या खाली एक ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीला थायरॉईडची ग्रंथी असं म्हणतात. आणि ती T3 आणि T4 नावाचं एक हार्मोन तयार करते, म्हणजे एक द्रव तयार करते. ही जी ग्रंथी आहे आणि यातून निघणारे जे हार्मोन्स आहेत ते शरीरासाठी आपल्याला का गरजेचे असतात आणि ते काय काय कामं करतात आपल्या शरीरामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मेटाबॉलिझम नियंत्रित ठेवतं. मेटाबॉलिझम म्हणजेच आपली जी काही चयापचय प्रक्रिया आहे अन्नपचनाची, ती अगदी व्यवस्थित ठेवण्यासाठी हे हार्मोन गरजेचे असतात. त्याच्यावरतीच आपलं वजन वाढणं किंवा कमी होणं, आपण घेतलेल्या कॅलरीज बर्न करणं, हे सगळं त्यावरती डिपेंड असतं. दुसरी गोष्ट, आपले हाडं मजबूत ठेवणं, आपले स्नायू मजबूत ठेवणं मेंदूसाठी, म्हणजेच बुद्ध्यांक वाढवण्यासाठी, लहान मुलांना बोलतो ना आपण, तर बुद्ध्यांक वाढवण्यासाठी, आपल्या स्मरणशक्तीसाठी, असं वेगवेगळ्या कारणांसाठी हे हार्मोन्स काम करत असतात. आणि यामध्ये आता अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते की थायरॉईडचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे हायपोथायरॉईडिझम आणि सेकंड म्हणजे हायपरथायरॉईडिझम. सगळ्यात कॉमन आढळणारा थायरॉईड म्हणजे हायपो, जो मला आहे. म्हणजेच आपण म्हणतो ना की हां, थायरॉईडमुळे खूप वेट वाढलंय, जाड झालंय, वजन फास्ट वाढायला लागलंय, कमी होत नाही आहे, तर आपण असं बोललेलं ऐकतो की चला तुम्ही तुमची थायरॉईडची टेस्ट करून घ्या. तर तसं का बोलतात, तर ते हायपोमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण असतं. म्हणजे कसं असतं की हायपोथायरॉईडिझम म्हणजे काय, आता मी साध्या भाषेत सांगते की आपली जी ही तर ग्रंथी असते, त्या ग्रंथीतून निघणारे जे काही हार्मोन्स असतात T3 T4, हे पूर्णपणे किंवा कमी प्रमाणात स्त्रवतात, म्हणजे तयार होतात, त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजेच थोडक्यात ही ग्रंथी आपली ॲक्टिव्ह राहत नाही, इनॲक्टिव्ह होते. आणि याच्याबरोबर उलटं असतं की ती ग्रंथी जास्त प्रमाणात ते स्त्राव तयार करायला चालू करते, त्यावेळेला त्याला आपण हायपर बोलतो. आणि हायपो जो मला आहे, यामध्ये माझी ही ग्रंथी ते हार्मोन क्रिएटच करत नाही, ती इनॲक्टिव्ह होते. तर हां, अजून एक की कशामुळे होतो हा हार्मोन, आता हे बघूया आपण. काय आहे हे कळालं, सेकंड मुद्दा आता कशामुळे होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं एक रिझन आहे हायपो आणि हायपरमध्ये, ॲटो इम्युनो डिसीज. म्हणजेच काय, तर आपलीच प्रतिकारक शक्ती, आपल्या शरीरातील व्हाईट पेशी या आपल्याच या ग्रंथीला परकीय शत्रू समजल्यासारखं करतात आणि त्याच्यावरती अटॅक करतात. आणि मग काय होतं, ती ग्रंथी जखमी होते. मग जखमी झालेली ग्रंथी ही एकतर इनॲक्टिव्ह होते, म्हणजे स्त्राव निर्माण करायचं बंद करते, किंवा ती जास्तच ॲक्टिव्ह होते आणि जास्त प्रमाणात हार्मोन्स क्रिएट व्हायला सुरुवात होतात. हे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं आहे की एक्झॅक्टली रिझन काय असतं थायरॉईड होण्याचं. दुसरी गोष्ट म्हणजे आयोडीनची कमतरता. जसं की आयोडीनची कमतरता झाली की ही ॲक्टिव्ह राहत नाही, किंवा आयोडीन जास्त प्रमाणात झालं तरीसुद्धा जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होते आणि हायपरमध्ये जातो आपण. माझ्या केसमध्ये मला आयोडीनची कमतरता झाली आहे हे सिद्ध होतं, कारण मला हायपो आहे. अजून हे टाळण्यासाठी आपण खायचं काय, हां, तर मी ह्या 2011 स्ट्रिक्टली फॉलो केले ते म्हणजे जे काही थायरॉईडला या इनॲक्टिव्ह करण्यासाठी प्रमोट करतात त्या गोष्टी मी बंद केल्या आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोबी. मी कोबी खात नाही. हां, अजून काही पदार्थ आहेत तेही मी तुम्हाला सांगते. खायचं काय ज्याच्यामुळे हायपो जास्त, म्हणजे जो इनॅक्टिव्ह आहे तो ॲक्टिव्ह होईल, तर आहे मासे, दूध, अंडी आणि बीन्स. हे खूप प्रमाणात खायचं की जेणेकरून ही आपली ग्रंथी ॲक्टिव्ह राहते. हायपोथायरॉईडिझममुळं होतं काय एक्झॅक्टली, लक्षणं काय आहेत, तर आणि मला माझा कसा डिटेक्ट झाला हे मी तुम्हाला सांगते. आपल्यामध्ये काय माहिती आहे का, आपल्या कल्चरमध्ये इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये म्हणा, की डिटेक्टच होत नाही लवकर लेडीजना. माझा कसा लवकरात लवकर डिटेक्ट झाला, तर मी जेव्हा 2011 दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲज अ मेडिकल सोशल वर्कर मी जॉब करत होते, तेव्हा आम्हाला ना डॉक्टरांच्या व्हिजिटसाठी जावं लागायचं, की डॉक्टरांकडे जावं लागायचं की एखाद्या पेशंटची सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट करायची आहे, तर त्या डॉक्टरांची परमिशन घ्यायला लागायची. तर जेव्हा ही व्हिजिट डॉक्टरांना व्हायची, म्हणजे डॉक्टरांना जेव्हा मी भेटायला जायची, तेव्हा एक डॉक्टर मला असं बोलले की तुझ्या ना इथं गळ्याला स्वेलिंग आहे इथे या ग्रंथीला, आणि तू तुझी टेस्ट करून बघ. आणि मी त्यांचं ऐकलं आणि टेस्ट केली, तर लिटरली माझा TSH 40 झाला होता. आणि 2011 आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्तीची लेवल म्हणजे माझी थायरॉईडची 40 आहे, म्हणजे TSH ची. त्यानंतर कधीच मी तो 40 होऊ दिला नाही, म्हणजेच नंतर मी तो नेहमी असा मेंटेन ठेवला आहे, रेंजमध्ये ठेवला आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला अशी मेंटेन दिसते आहे. हे अर्ली डिटेक्शनचं मेन रिझन आहे माझं, की त्या डॉक्टरांमुळे हे डिटेक्ट झालं आणि मी तिथे काम करत होते म्हणून. तर मी जी काही लक्षणं सांगते ती लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील, त्या लक्षणांमधली 2-3 जास्त लक्षणं दिसत असतील, तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही तुमची थायरॉईडची टेस्ट करून घ्या. 250-300 TSH ची टेस्ट होते. हां, तर लक्षणं काय, सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे केस गळायला सुरुवात होते, त्वचा रुक्ष पडते म्हणजेच कोरडी होते, सगळी कामं हळूवारपणे व्हायला सुरुवात होते म्हणजेच लिथार्जीपणा येतो आपल्यामध्ये, म्हणजे आळशीपणा येतो थोडक्यात सोप्या भाषेत, करायची इच्छाच राहत नाही, मूड खराब होतो, नंतर चिडचिड होते. आणखी एक म्हणजे आपल्या महिलांमध्ये आपली जी मासिक पाळी आहे, आपले जे पिरियड्स आहेत ते इम्बॅलन्स होतात, अनियमित होतात, उशिरा हायपोमध्ये म्हणजे माझ्यासारख्या थायरॉईडमध्ये उशिरा येतात, आणि उशिरा आले ना की जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो, आणि ही सगळी कारणं आहेत. आणि या कारणांवर खरं सांगते मी, अजून एक की सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये कारण ते राहिलं, गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे ज्या लेडीजना बाळ नाही आहे आणि त्या बाळासाठी प्रयत्न करत असतील, तर लवकर गर्भधारणा होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही. आणि जर का राहिलीच तर पहिल्या 3 मिसकॅरेज होण्याचं प्रमाण वाढतं. यातून देखील त्यांची प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली तरीसुद्धा पुढे जाऊन त्यांना बाळासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण कसं असतं, पहिल्या 2-3 त्या बाळालासुद्धा थायरॉईडच्या ग्रंथीच्या वाढीसाठी जे काही लागणार असतं ना, ते सगळे हार्मोन्स आईकडून मिळत असतात. आणि म्हणूनच डॉक्टर प्रेग्नन्सीमध्ये आयोडीनवर भर देतात, आयोडीन घ्या, आहारामध्ये आयोडीन घ्या हे सांगतात. तर हे रिझन आहे त्या पाठीमागं, इतकी महत्त्वाची ही ग्रंथी असते आपली. तर मैत्रिणीनो, तुम्हाला जर थायरॉईड असेल किंवा अशी काही लक्षणं असतील, तर नक्की टेस्ट करून बघा. हरकत नाही ना, कधी अशी 200-300 घालून आपण इतर ठिकाणी खूप सारा पैसा वाया घालवत असतो, तर हरकत नाही, मला असं वाटतं की करून घ्यायला हवी. बरं, आता मी माझं कसं मेंटेन ठेवलं आहे, तर मी काय करते, मी एंडोक्रोनॉलॉजिस्टना दाखवते. 2011 जरी मी तिथला जॉब सोडला असला, तरी मी डॉक्टर कंटिन्यू ठेवले आहेत आणि ते त्यातले स्पेशलिस्ट असतात म्हणून. तर डॉक्टर वर्षा जगताप या मॅडमकडे मी दाखवते स्वतःला, आणि दर 6 एकदा कंपल्सरी TSH करून घ्यायचा. मी माझ्या अँटीबॉडीचा टेस्ट रिपोर्टसुद्धा केलेला आहे, की मला अँटीबॉडीजमुळंच हे झालं आहे का हे चेक केलं आहे, पण माझ्या केसमध्ये तसं नाही आहे. माझ्या केसमध्ये स्ट्रेस हे सुद्धा एक त्याचं लक्षण कारण आहे. आणि मला माहिती आहे, मला प्रत्येकाला माहिती असतं की आपल्या आजाराचं लक्षण काय आहे. मला 2011 कशाचा स्ट्रेस होता, तर मी माझ्या मुलाला प्रितिशला गावी ठेवलं होतं आणि फायनान्शियल त्यावेळेला प्रॉब्लेम होते आम्हाला, सुरुवात होती आमची ही सगळी, आणि त्यावेळेला करिअरसाठी किंवा घर चालवण्यासाठी सुद्धा म्हणा तुम्ही, की मी माझ्या मुलाला गावी ठेवलं होतं आईकडे, कारण त्याला सांभाळायला इथं कुणी यायला तयार नव्हतं. आणि मग तो जो काही ताण होता, आणि तो फक्त छोटा होता, वर्षभराचा होता, आणि त्या सगळ्या स्ट्रेसमुळं कदाचित खूप विचार आणि खूप
एवढी मला दगदग करायची सवय नव्हती. 20-25 किलोमीटर जायचं, जॉब करायचा, पुन्हा परत यायचं, सकाळ संध्याकाळची कामं करायची, स्वयंपाक करायचा, ह्या सगळ्या तणावामुळे सुद्धा तो होऊ शकतो. हार्मोन्स आपले बिघडू शकतात, तर ते रिझन असू शकतं माझ्या केसमध्ये. हां, तर मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं? मेंटेन ठेवण्यासाठी पहिली गोष्ट, 6 महिन्यातून एकदा डॉक्टरांकडे जायचं, टेस्ट करून जायचं, TSH रिपोर्ट घेऊन जायचं. कमी जास्त असेल तर मॅडम आपला थायरोनामचा डोस, म्हणजेच मी जी काही गोळी घेते गेली 12 वर्ष, त्या गोळीचा डोस डिसाईड करतात. म्हणजेच जर का कमी झाला असेल माझा, व्यवस्थित असेल, तर त्यांना वाटलं तर त्या कमी करतात डोस. माझी सुरुवात झाली होती 25 mg पासून आणि आत्ता मी आहे 75 mg वर, आणि वजन मात्र माझं फ्लक्च्युएट होतं पण त्याच रेंजमध्ये आहे की 55 पर्यंत मॅक्स टू मॅक्स. ठीक आहे, तर वेट मेंटेन करण्यासाठी, ठेवण्यासाठी आणि थायरॉईडसुद्धा मेंटेन ठेवण्यासाठी मॅडम असं सांगतात, सगळ्यात महत्त्वाचं एक्सरसाइज. तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्सरसाइज करा. कंटिन्यू जर तुम्हाला एकच एक्सरसाइज करायचा नसेल तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये करा, पण एक्सरसाइज करा. जसं की वॉकिंग करणं, झुंबा करणं, डान्स करणं, योगा करणं, सूर्यनमस्कार घालणं, हे सगळे एक्सरसाइज करू शकता तुम्ही. आणि हो, मी थांबत थांबत करते, म्हणजे मी कधी झुंबा केला, कधी डान्स केला, कधी योगा केला, पण माझं कंटिन्यू काही ना काही ॲक्टिव्हिटीज चालू असते. आणि मी असं ऑब्झर्व केलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं डाएट चांगलं ठेवा, हाय प्रोटीनवालं डाएट ठेवा. जरी हाय प्रोटीन नसलं तरीसुद्धा वेळेवर जेवण करते मी. मी माझं सांगते तुम्हाला, मी ब्रेकफास्ट व्यवस्थित करते सकाळचा. ब्रेकफास्ट आणि जेवणाच्या मध्ये मी काहीही खात नाही. दुपारी मी व्यवस्थित जेवते. व्यवस्थित म्हणजे माझं ठरलेलं असतं, मॅक्स टू मॅक्स मी 1.5 चपाती खाते आणि भाजी खाते आणि संध्याकाळचं जेवण. आणि दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण या दोन्हीच्या मध्ये मी फक्त चहा घेते. चहासोबत खूपच कमी प्रमाणात कधीतरी काहीतरी खाल्लं जातं, जे स्नॅक्स म्हणतो किंवा आपण हलक्या भुकेसाठी म्हणतो, तर हे मी जास्त करून टाळते. तर मला असं वाटतं डाएटसुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं की आपलं वजन मेंटेन ठेवण्यासाठी. आणि गोळी घेण्याची सुद्धा पद्धत असते. सकाळी उठल्या गोळी जी घेते ती मी मध्ये मध्ये ना लिंबू टाकून कोमट पाण्यासोबत मी घ्यायची. तर त्यावेळेला माझा थायरॉईड 7 काहीतरी झाला होता. नॉर्मल किती असतो तर 5.33 पर्यंत असतो. आणि त्यावेळेला मला मॅडमने विचारलं की तुझी गोळी घेण्याची पद्धत काय आहे. तर मी त्यांना म्हटलं की असं मी सध्या लिंबू पाणी घेते आहे आणि लिंबू पाण्यासोबत, कोमट पाण्यासोबत मी गोळी घेते. तर मॅडम बोलल्या की नाही, थायरॉईडची गोळी ही नेहमी आपल्या नॉर्मल पाण्यासोबत घ्यायची आणि फक्त 1 सिप पाणी घ्यायचं, म्हणजेच 1 घोट पाण्यासोबत घ्यायची. जास्त ग्लास भरून पाणी त्या गोळीसोबत प्यायचं नाही. फक्त 1 घोट पाण्यासोबत, जास्तीत जास्त 2 घोट पाण्यासोबत ती गोळी घ्यायची आणि 1/4 ते 1.5 तास नंतर बिलकुल काहीही खायचं नाही आणि प्यायचं नाही. 45 मिनिटांनंतरच पुन्हा तुम्हाला जर का कोमट पाणी प्यायचं आहे, इतर काही आवळा ज्यूस प्यायचा आहे, कडुलिंबाचा ज्यूस प्यायचा आहे, ॲलोवेराचा ज्यूस प्यायचा आहे, जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता, पण आफ्टर 45 मिनिट्स. तर हा रूल मी फॉलो करते. जेवण आता तुम्ही ऐकलंच वेळच्या वेळी करते व्यवस्थित. आणि माझा डाएट खरंच कमीच आहे. रात्रीची मी 1/2 भाकरी खाते, थोडासा भात खाते आणि दुपारची मी 1.5 चपाती खाते आणि भाजी खाते. आणि ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळं असतं. मी केलॉग्स खाते, कॉर्नफ्लेक्स खाते, ओट्स खाते, ओट्सचं दिडं बनवून खाते, पोहे असतं, उपीट असतं, शिरा असतो, आपलं इंडियन सगळं असतं. आणि खूप काही फॅन्सी भाज्या वगैरे नसतात, साधी लाईफस्टाईल आहे आमची. आणि महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं, जर का कोणी सांगत असेल की चला थायरॉईड बरा होतो, थायरॉईड रिकवर होतो, तर माझ्या केसमध्ये तर असं झालेलं नाही आहे. मी कंटिन्यू डॉक्टरांना भेटते, डॉक्टरांचा फॉलोअप घेते आणि त्यांच्याकडून ॲडवाईस घेऊनच मी माझा थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवला आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमची जी काही लेवल आहे ती कंट्रोलमध्ये ठेवताना, तर ॲटोमॅटिक तुमचं वेटसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ॲक्टिव्ह आहे, मी सतत काही ना काही करत असते. हां, मिस्टर माझे म्हणतात की कंटिन्यू काहीच नाही करत तू. ठीक आहे, मी कंटिन्यू नसेल करत, पण मी काही ना काही सतत करतच असते. तुम्ही रीडिंग करू शकता, वेगवेगळी पुस्तकं वाचा, छान वेगवेगळ्या गोष्टी शिका, सतत काहीतरी नवीन शिका, स्वतःला गुंतवून ठेवा, म्हणजे ना मूडवर आपला परिणाम होत नाही. आणि हो,
मला गायनेकोलॉजिकल इश्यू झाले 2011 ते 2022 पर्यंत झाले. ते मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केले आहेत. जुने व्हिडिओज आहेत माझे आणि ते काय इश्यू होते हे तुम्ही त्या व्हिडिओजमधून बघू शकता. मी वेगळे इकडे सांगायची काहीच गरज नाही आहे. आणि हेअरफॉल होतो थायरॉईडमध्ये, तर हो हेअरफॉल होतो, माझा झाला होता. पण मी एक फॉलो केला आहे जे तुम्हाला सांगते आणि जे खूप उपयोगी आहे, ते म्हणजे वर्षातून एकदा व्हिटॅमिन डीची टेस्ट करा. ती टेस्ट करा, त्यामध्ये तुम्हाला कळेल की डिफिशियन्सी आहे का. तर हो, मला अगदी डिफिशियन्सी झाली होती. 20 पर्यंत आपला व्हिटॅमिन डी लागतो आपल्याला, तर तो माझा 5 झाला होता. आणि त्यानंतर मग 3 महिन्याचा कोर्स असतो व्हिटॅमिन डीचा, ज्या येलो गोळ्या असतात आठवड्यातून एकदा घ्यायची. आणि एक मल्टीव्हिटॅमिनची गोळी असते ज्यामध्ये कॅल्शियमसुद्धा असतं, आयर्न असतं, तर ती गोळी रोज रात्री 1 घ्यायची. असं मी वर्षातून एकदा ही टेस्ट करते आणि हा कोर्स करते गोळ्यांचा. म्हणजे काय होतं, स्किन छान राहते, हे केससुद्धा हेल्दी राहतात, आणि कॅल्शियम शरीराला मिळाल्यामुळं, आयन मिळाल्यामुळं त्या गोळ्यांमधून जे काही स्नायू दुखणे, हातापायानं सूज येणे ते होत नाही, आपण व्यवस्थित मेंटेन राहतो. तर हेच राज आहे की मी इतकी वर्ष थायरॉईडसोबत असूनसुद्धा माझं वेट मेंटेन आहे, ओव्हरऑल हेल्थ मेंटेन आहे. महत्त्वाचं म्हणजे मी ॲक्टिव्ह आहे आणि मानसिकरित्यासुद्धा मी सशक्त आहे, हेल्दी आहे, हॅप्पी आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो हा व्हिडिओ? अजून काही तुमच्या शंका असतील, क्वेश्चन असतील, तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला ॲन्सर करेन. आता मी तुम्हाला थोडक्यात आत्ताचा माझा रिपोर्ट किंवा जी काही माझी हिस्ट्री आहे, त्याला बोलतात की ओपी. ओपी मीन्स आउट पेशंट प्रोग्रेस नोट्स. ती नोट्स दाखवते, म्हणजे नोट्स का, तर त्यामध्ये खूप सारे आहे लिहिलेलं, तर ते सगळं दाखवते. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की किती वर्षांपासून यामध्ये, 2017 पासून यामध्ये TSH माझा लिहिलेला आहे. कारण याच्या अगोदरची ही आता नवीन फाईल आहे, याच्या अगोदरची एक जुनी फाईलसुद्धा आहे, त्यामध्ये सगळे रिपोर्ट्स आहेत. तर हे असं आहे सगळं, एवढे सारे रिपोर्ट्स आहेत. हां, तर मी आता तुम्हाला थोडक्यात हे दाखवते. माझी बर्थ डेट नाही दाखवणार मी तुम्हाला. तर मी आत्ताच जाऊन आली आहे 13/12/2023 स्पेशालिटी एंडोक्रोनॉलॉजी, डॉक्टर वर्षा जगताप. तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे तुम्ही बघू शकता की माझा TSH इथं लिहिलेला आहे सगळा. आणि इथे बघा, आत्ताचा इथे आहे, इथे ही गोळी मला चालू आहे रोज सकाळी 1. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव या व्हिडिओमधून शेअर केला आहे. मी काही डॉक्टर नाही आहे, मी काही यामधली स्पेशलिस्ट नाही आहे. आणि हो, प्रत्येकालाच थायरॉईड पेशंटला, प्रत्येक म्हणजे प्रत्येक थायरॉईड पेशंटला हे ॲप्लिकेबल असेलच असं नाही. म्हणजे काही लोकांचे थायरॉईड जे बेसिकली जे मुळात जे प्रेग्नन्सीमध्ये जो थायरॉईड वाढतो तो कंट्रोल होतो कधी कधी, म्हणजे त्यांना तो थायरॉईड झालेलाच नसतो, तो तात्पुरता असतो, तो कवर होतो. पण माझ्या केसमध्ये तसं नाही आहे, तर हे प्रत्येकाला वेगवेगळं लागू होतं. तर असं आहे. आणि चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडं एंड करते. आणि रोज आपण व्लॉगमध्ये भेटतच असतो. जे कोणी नवीन असतील चॅनलवरती, पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ ते बघत असतील, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटू लवकरच. थँक्यू.